नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत 8th स्टँडर्डचा 14th चॅप्टर, ज्याचं नाव आहे कंपाउंड इंटरेस्ट. त्यामधला प्रॅक्टिस सेट 14.2 आपण पाहतोय. या प्रॅक्टिस सेट 14.2 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ फ्लायओव्हर ब्रिज. एक फ्लायओव्हर ब्रिज आहे मोठा, त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि त्या कन्स्ट्रक्शन मध्ये देअर वेअर 320 वर्कर्स इनिशियली. सुरुवातीला 320 वर्कर्स तिथे काम करत होते. मग झालं काय नंतर? द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इनक्रीज बाय 20% एव्हरी इयर. दरवर्षी, म्हणजे सुरुवातीला 320 वर्कर्स आहेत, परंतु दरवर्षी तिथे इन्क्रीज होतात वर्कर. किती वर्कर इन्क्रीज होतात? तर 25% वर्कर जे आहेत ते दरवर्षी तिथे इन्क्रीज होतात, तेवढ्या वर्कर्सची वाढ होते तिथे. ओके, तर फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. तर 2 वर्षानंतर वर्कर्स तिथे किती असतील? म्हणजे सुरुवातीला 320 वर्कर्स आहेत, दरवर्षी 25% वर्कर वाढतात, तर 2 इयर्स नंतर तिथे किती वर्कर्स असतील ते आपल्याला काढायचं. म्हणजे काढण्यासाठी आपण काय करू? कंपाउंड इंटरेस्ट काढण्याचा जो फॉर्म्युला आहे, त्यासाठी अमाऊंट काढण्याचा जो फॉर्म्युला आपण वापरतो, तो फॉर्म्युला आपण इथे वापरूया. बघा, सर्वात अगोदर काय लिहू आपण? ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ अ फ्लायओव्हर ब्रिज देअर आर 320 वर्कर्स. टोटल वर्कर्स सुरुवातीला किती? 320. त्याला आपण पी म्हणू. पी इज इक्वल टू 320 सुरुवातीला होते. द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इन्क्रीज बाय 25% पर इयर. आता वाढतात किती, इन्क्रीज किती होतात, रेट किती इन्क्रीजचा? 25%. म्हणून आर इज इक्वल टू 25. फाइंड द नंबर ऑफ वर्कर आफ्टर 2 इयर्स. 2 इयर्स नंतर, म्हणजे एन इज इक्वल टू किती आहे? 2 आहे. 2 इयर्स नंतर किती वर्कर पाहिजे ते आता आपण फॉर्म्युला वापरणार. आपला ए इज इक्वल टू P in bracket 1 plus R upon 100 चा केला square. हा फॉर्म्युला. P किती आहे? 320. 1 plus R किती आहे? 25. म्हणून इथे लिहिलं 25 upon 100, तसाच्या तसा त्याचा केला square. ओके, आता 320 in bracket 1 plus 25 आणि 100, 25 वजा 25, 25 4 जा 100, त्याचा केला square. परत 320 in bracket 4 into 1 4 प्लस इथे खाली काय नाही, म्हणजे 1 into 1 1 डिवाइडेड बाय 4 1 4 चा केला स्क्वेअर. परत 320 इंटू 4 into 1 5 अपॉन हाफ 4 त्याचा स्क्वेअर. ओके, 320 इंटू 5 चा स्क्वेअर 25 आणि 4 चा स्क्वेअर 16. म्हणजे आपल्याकडे काय आलं बाबा? ए इज इक्वल टू 320. बघा, त्याच्या 16 आणि 320, 16 1 16, 16 2 32 आणि 0 20. म्हणजे 20 into 25 22 50 आणि हा 0 500. म्हणजे आफ्टर 2 इयर्स देर आर 500 वर्कर्स आर वर्किंग. मग इथे आपल्याकडे जवळपास 500 वर्कर 2 वर्षानंतर तिथे असतील, अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. ओके, यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आहे. इथं 3 बघा, अ शेफर्ड हॅज 200 शीप. एक शेपर्ड आहे, त्याच्याकडे 200 शिप्स आहेत. फाइंड द नंबर ऑफ शिप्स विथ हिम आफ्टर 2 इयर्स. बुक मध्ये 3 इयर्स आहे, तिथे तुम्ही करेक्शन करून 2 इयर्स घ्या. इफ द इंक्रीज इन द नंबर ऑफ शिप्स इन द 10% एव्हरी इयर. पुस्तकात 8% आहे, तुम्ही 10% करा, कारण काही मिस्टेक्स आहेत. जर इथं बुक मध्ये इथं 3 आणि 8% आहे, ते घेऊन आन्सर येत नाही आपलं. बघा, याच्यामध्ये आपल्याकडे शेपर्ड करत 200 शिप्स आहेत सुरुवातीला. नंतर दरवर्षी 10% शिप्स वाढतात, तर 2 वर्षानंतर आफ्टर 2 इयर्स तिथे किती शिप्स असतील हे आपल्याला काढायचं. सगळ्यात पहिली गोष्ट, पी अ शेपर्ड हॅज 200 शिप्स विथ हिम. किती आहे? 200 शिप्स. फाइंड द नंबर ऑफ शिप्स विथ हिम आफ्टर 2 इयर्स, म्हणजे एन इज इक्वल टू 2 इयर्स दिले. इफ द इन्क्रीज इन द नंबर ऑफ शिप्स इज 10%, दरवर्षी किती वाढतात? 10%. आर इज इक्वल टू 10% आपल्याकडे आलं. P200 N2 R is equal to 10%. तर यावरून आपल्याला काय काढायचं आहे? तर 2 वर्षानंतर तिथे किती शिप्स आहेत हे काढायचं. म्हणजे आपला हा फॉर्म्युला A is equal to P in bracket 1 plus R upon 100 चा केला स्क्वेअर. P किती? 200. 1 plus R किती आहे? R आपल्याकडे दिला 10 upon 100 जसाच्या तसा. आणि इथे स्क्वेअर नसतो, इथे N असतो फॉर्म्युल्यामध्ये, आणि N ची व्हॅल्यू दिली 2. ओके, 200 1 plus 10 1 10 10 10 100 10 ने वर आणि खाली डिवाइड करा आणि 2 जसं तसं 200 in bracket
इथे क्रॉस मल्टीप्लिकेशन 10 into 1 10 plus 1 into 1 1 divided by 10 वजा 10 त्याचा केला स्क्वेअर इज इक्वल टू 200 इन ब्रैकेट 10 plus 1 11 अपॉन 10 चा केला स्क्वेअर 200 जसेच्या तसे into 11 चा स्क्वेअर 121 divided by 10 चा स्क्वेअर 100 0 0 0 0 गेला मग काय आलं 2 into 121 बघा 2 वजा 2 2 2 जा 4 2 वजा 2 242 म्हणजे त्याच्याकडे 2 वर्षानंतर आफ्टर 2 इयर्स 242 शिप्स विल बी हिम तर अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन्स सॉल्व करू शकतो दोन्ही सुद्धा फक्त आपल्याला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे ए अमाउंट काढायचा जो फॉर्म्युला आहे कंपाउंड इंटरेस्टचा तो फॉर्म्युला माहिती पाहिजे ओके okay?